काय म्हणतात मुलांनो, कसे आहात? सुट्टी कशी चालली आहे? छान ना? आजची गोष्ट आहे मनूचा रेनकोट. आता शाळा सुरू होणार, पावसाळा सुरू होणार, म्हणून ही रेनकोटची गोष्ट. प्रथम बुक्सच हे पुस्तक आहे मनूचा रेनकोट. ही गोष्ट लिहिली आहे किरण कस्तुरिया यांनी आणि चित्रांकन केलंय झैनब तांबावाला यांनी. ही गोष्ट मराठीत तुमच्यासाठी आणली आहे शिल्पा इनामदार जोशी यांनी. आणि तुम्हाला मी सांगतीये स्मिताताई. ऐकूयात मनूचा रेनकोट. मनूसाठी त्याच्या आईबाबांनी रविवारी एक छानसा नवीन लाल रेनकोट आणला होता. मनून विचारलं, आई मी आत्ता हा रेनकोट घालू? आई म्हणाली, नको रे बाळा, पाऊस लवकरच सुरू होईल, पण अजून तरी चिन्ह नाहीये. सोमवाराला तो लख ऊन घेऊन. आई आज पाऊस पडेल का ग? मनून आशेनं विचारलं. आज नाही रे वाटत पडेल, तू रेनकोट घातलास तर तुला हसतील, आई म्हणाली. मंगळवारी आकाश निळं दिसलं. आई कधी ग मला रेनकोट घालता येईल? मनून विचारलं. आज तर एकच ढग दिसतोय आकाशात, आज नाही घालता येणार, आईनं सांगितलं. बुधवारी तर उकडतच होत. आई पाऊस येत का नाही अजून? मनूला काळजी वाटली. मला वाटतंय लवकरच पडणार आहे पाऊस, बहुतेक दुपारपर्यंत पडेल, आईनं सांगितलं. गुरुवारी शाळेची सहल जाणार होती. आई मी रेनकोट घेऊन जाऊ, पाऊस पडला तर? मनून उत्साहात विचारलं. नाही रे बाळा, आज नाही पडणार, बघ तर किती लांबवर आहेत ते पांढरे ढग, आईनं समजूत काढली. शुक्रवारी मात्र आभाळ भरून आलं. आई आज येणार ना ग पाऊस? मनू आनंदानं ओरडला. वाटतंय तर खरं, आज काळे काळे ढग दाटून आले, आईला पण आशा वाटली. शनिवारी सकाळी सकाळी मोठा गडगडाट झाला, विजा कडाडल्या. आई विजा चमकत आहेत ना, लवकरच पाऊस येणार आहे ना? मनून विचारलं. आणि अखेर टप टप पाऊस झाला सुरू. पाऊस आला, पाऊस आला, असं म्हणत नाचत नाचत मनू बाहेर आला. अरे मनू ऐक ऐक, आई त्याच्या मागे धावली, तू रेनकोटच विसरलास. मज्जा ना, रेनकोट तर घ्यावासा वाटतो, पण पावसात भिजायचं पण असत, त्यावेळेला कुठे रेनकोटची आठवण येते? मस्त ही मनूची गोष्ट. चला आज थांबूयात, उद्या भेटूयात पुन्हा नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत बाय बाय.